असे मागे सरका थोडं भया असे मागे सरका. चला 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 पालखीचा पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. तुम्ही दर्शन घेतलेलं आहे, एक राजकीय एकोपा सुद्धा या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. तुम्ही कसं बघताय सगळ्याकडे? नाही, हे भागवत धर्माचं ज्येष्ठ स्थान आहे मुक्ताईनगर, आणि मुक्ताईची 313 आज पालखी सोहळा आज निघालेला आहे. माझ्या माहितीनुसार मधल्या काळात 2 वर्षाच्या कोरोनामुळे थोडीशी बंदी आली, पण आज लोकांचा उत्साह जर तुम्ही पाहिला, लोकांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसतोय. आणि मुक्ताईच्या वसा आणि वारशाने या पुण्यभूमीमधून मुक्ताईच्या अनेक तुम्ही वारकरी पाहिले असतील, संत परंपरेतील लोक पाहिले असतील, जे आलेले आहे. म्हणून आजचा दिवस आमच्याकडे सगळ्यांसाठी व्यवस्थित आहे, चांगला दिवस आहे. आणि राजकीय व्यक्ती सोडून भागवत धर्माची पताका घेऊन चालताना या सगळ्या मुक्त ज्येष्ठ स्थानातून आम्ही सगळे उगम पावतो, त्याच्यामुळे इथे राजकीय विषय नसून एक खऱ्या अर्थाने आज मुक्ताईचा पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना होतोय. राजकीय एकोपा कायम बघायला मिळेल का? हे राजकीय एकोपा इथे नाही ना, इथे हे देवाचं स्थान, इथे सगळे एकत्र येतील, सगळ्याच पक्षाचे राजकीय लोक येतील, तो प्रश्नच नाही आहे. आदिशक्ती मुक्ताबाईंचा हा पालखी सोहळा, तसं तर महाराष्ट्रातील सगळ्या वारकऱ्यांना आषाढी वारीची वेध लागलेलीच असतात. जगद्गुरु तुकोबारांच्या उक्तीप्रमाणे, जावे पंढरीशी आवडे माणसी, कई एकादशी आषाढी. आपल्याला पंढरीला जायचं आहे, या वारीची वेध वारीच्या 2 महिन्यापासून आधीपासूनच वारकऱ्यांना लागलेले असतात, तशी त्याची मानसिक तयारी झालेली असते. आणि मग महाराष्ट्रातून प्रत्येक ठिकाणून निघाले जे पालखी सोहळे आहेत, ज्या ज्या संतांच्या समाध्या ज्या ज्या स्थानावर आहेत, त्या स्थळावरून प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्यानेच त्या संतांना सांगितलेलं आहे की आषाढी कार्तिकी विसरू नका, मज म्हणजे आषाढीला आणि कार्तिक वारीला तुम्ही सर्वांनी यावं. आणि हाच एक भाग पकडून आदिशक्ती मुक्ताबाई श्रीक्षेत्र मुक्तनगर या समाधीस्थळावरून गेल्या 313 वर्षाची म्हणजे शतकाची अनेक शतकाची परंपरा घेऊन हा पालखी सोहळा मार्गक्रम करत असतो. मागच्या कालखंडामध्ये गेल्या 2 वर्षापासून कोरोनामुळं हा पालखी सोहळा होऊ शकला नाही. काही प्रादेशिक स्वरूपाचा आपण ते परंपरा म्हणून त्या पालखी सोहळा गेलेलाच होता, पण सर्व समाजाला घेऊन जिथं वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान आहे किंवा मुक्ताबाईचंच म्हणणं आहे, तुम्ही तरुण विश्वतारा, जगाचा कल्याणाकरता जर संतांचा उद्धार आहे, अवतार आहे, तर त्या सगळ्या जगाला समाविष्ट करून घेण्याचा जो पालखी सोहळ्याचा हा कार्यक्रम भाग असतो, सगळ्यांच्या उद्धाराचा हा जो कार्यक्रम असतो, त्यामध्ये 2 वर्ष काही जाता आलं नाही. पण यावर्षी मात्र सगळ्या वारकऱ्यांमध्ये उत्साह आहे, 2 वर्षाची थांबलेली ऊर्जा आहे, आणि आदिशक्ती मुक्ताबाईंच्या समोर चालण्याची जी काही भावना असते, कारण देवाच्या दर्शनाला जायचंच असते, पण कोणासोबत जायचं याला फार महत्त्व असते. वैकुंठीचे निदान ज्याचे असदीचे प्रियकर,
त्याची गाठ पडली तिने दिधा अभयकर, त्याचे संगती गेले दे भक्तीने देखिले भीमातीर। कोणाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्याला परमात्माची प्राप्ती होते, तर संतांच्या संगतीमध्ये गेल्यामध्ये होते दर्शन। तर आदिशक्ती मुक्ताबाईंच्या सोबत गेल्यानंतर परात्पर सोयरा दाखवण्याची सामर्थ्य शक्ती ज्या मुक्ताबाईमध्ये आहे, ज्यांनी चांगदेवाला परात्पर दाखवला। आदिशक्ती मुक्ताबाईच्या संदर्भामध्ये चांगदेव महाराज म्हणतात, परात्पर सोयरा दाखविला परात्पर, धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझी डोई, माझा केला अंगीकार दाखविला परात्पर। तो परात्पर परमात्मा दाखवण्याची सामर्थ्य शक्ती ज्या मुक्ताबाईमध्ये आहे, त्या आईसाहेबासोबत चालण्याची सगळ्यांची इच्छा आहे आणि ती इच्छा आज पूर्ण झालेली आहे। आपण प्रस्थान करता सगळे आलेले आहोत। अगदी महाराष्ट्रातील मानाचा हा पालखी सोहळा आहे, फार दशकाची नाही शतकाची परंपरा आहे। 313 वर्ष या सोहळ्याला झालेले आहेत आणि आज तो सोहळा प्रस्थान होणार आहे। 6 जिल्ह्यातून 34 दिवसाचा प्रवासाकरता आपण निघणार आहोत। कुंडलिक वरदा हरी विठ्ठल कालखंडामध्ये स्त्रियांना शूद्राचा दर्जा होता, शूद्र समजल्या जात होतं। त्या कालखंडामध्ये मुक्ताबाईंनी स्त्री वा महत्त्व प्राप्त करून दिलं। संत साहित्यामध्ये स्त्री संत म्हणून कोण पुढे असतील साहित्यामध्ये, तर पहिल्या अग्रक्रमाने मुक्ताबाई आहेत। विदेशामध्ये सुद्धा किंवा भारतामध्ये सुद्धा ज्यांनी ज्यांनी साहित्य लिहिलं ते स्त्रियांनी लिहिलं, पण त्यांच्या नावावर लिहिलं नाही। पण आदिशक्ती मुक्ताबाईंचं महत्त्व असं आहे की त्या कालखंडामध्ये मुक्ताबाईंनी स्वतःच्या नावाने साहित्य निर्माण केलं आणि ते खऱ्या अर्थाने ज्ञानोबारांना, नामदेवरांना, चांगदेव महाराजांना आपल्या पदाला पोहोचवण्याकरता सुद्धा कारणीभूत ठरलं, त्यांचं आत्मपरीक्षण करण्याकरता सुद्धा कारणीभूत ठरलं। म्हणून स्त्री संत म्हणून मुक्ताबाईंचा फार मोठा लौकिक आहे। त्या कालखंडामध्ये चांगदेव महाराजांच्या गुरु होण्याचा बहुमान एका स्त्री जातीला मिळाला, हा सुद्धा आदिशक्ती मुक्ताबाईंच्याच कष्टाचं घर फळ आहे। आदिशक्ती मुक्ताबाईंचंच ते मोठं महत्त्व आहे। वारी निघालेली आहे पंढरपूरकडे, तुम्ही दर्शन घेतलं आज? खूप मोठा उत्सव इथे आपण बघू शकतो, खूप भाविकांमध्ये उत्साह आहे, कारण की मागच्या 2 वर्षापासून कोविडमुळे भाविकांचे पंढरपूरला दर्शन होऊ शकले नाही, किंवा कोविडमुळे जे काही बंधनं होते त्याच्यामुळे पालखी सोहळा हा पूर्णपणे होऊ शकला नव्हता। पण ह्या वर्षी खूप उत्साहाने लोकांमध्ये खूप उत्साह आहे की हा सोहळा चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे, आणि त्या पालखी आई मुक्ताईच्या पालखीसोबत जाऊन पंढरपूरला येणाऱ्या एकादशीला दर्शन झालं पाहिजे। आणि त्यासाठीसुद्धा मी माझ्याकडनंसुद्धा पुढच्या महिन्यामध्ये आपल्या आषाढीच्या एकादशीला ट्रेनचंसुद्धा आम्ही इथे प्रावधान करणार आहे की जेणेकरून मोफत इथून भुसावळ पंढरपूर ट्रेन इथे आम्ही त्या दिवशी सुरू ठेवणार आहे। मुक्ताईचरणी एवढीच प्रार्थना केली की जे 2 वर्ष कोविडचे गेले तर आता त्यामधनं सगळे लोक बाहेर पडत आहे आणि परत असं काही मोठं संकट लोकांवर येऊ नाही, येणारा पावसाळा चांगला असो, शेतकऱ्यांसाठी चांगला असो आणि सगळ्यांचं आरोग्य हे चांगलं राहिलं। यावेळेस तुम्ही काहीतरी नवीन हे केलेलं आहे? आईंची वारी मागच्या वेळेस देखील महत्त्व होतं, दरवर्षी वेगळा उपक्रम आम्ही करतो। गेले 2 वर्ष कोरोना काळात दर्शन बंद होतं, परंतु कोरोना काळात ज्या महिला निराधार झालेल्या आहेत त्यांना मुक्ताईची सेवा अधिक करता यावी, त्यांचा आत्मबल वाढवावं या दृष्टीने संस्थेच्या वतीने त्यांना जास्तीत जास्त मुक्ताईची सेवा करून अभंग, त्या ठिकाणी अध्यात्माचं ज्ञान कसं प्राप्त होईल, त्या स्वतःचा आत्मविश्वास कसं वाढतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत। 2 वर्षानंतर पायी वारी सुरुवात, आदिशक्ती मुक्ताईची पालखी सोहळा आज सुरुवात होते आहे। गेले 2 वर्ष दर्शन बंद होतं, विठ्ठलाच्या दर्शनाची आस सर्व भाविकांना लागलेली आहे। 2 वर्षानंतर आईसाहेबाची पायी वारी आषाढी वारीनिमित्त श्री विठ्ठलाच्या दर्शनानंतर जाते आहे। 10 जुलैला आषाढी वारी आहे, परंतु महाराष्ट्रात सर्वात लांबचं मूळ स्थान आदिशक्ती मुक्ताईचं असल्याकारणाने पायी वारी जवळपास 700 किलोमीटर आमचा पायी प्रवास आहे। 34 दिवसाचा प्रवास आहे आणि प्रामुख्याने अनेक वारकरी यामध्ये सामील झालेले आहेत। मुक्ताईनगर हे क्षेत्र मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेश यांच्या बॉर्डर असल्याकारणाने अनेक भाविक वारकरी, टाळकरी, फडकरी यामध्ये सामील झालेले, त्यांची व्यवस्था करण्याचं काम संस्थांच्या वतीने आणि शास्त्राच्या वतीने आम्ही करणार आहोत। भाविकांना विनंती आहे की चांगल्या पद्धतीने शांततेत शिस्तीत आपण जावं, आईसाहेब सोबत असल्याकारणाने दर्शनाचा निश्चित लाभ त्या ठिकाणी होईल, ही वारी सुखमय हो एवढी मुक्ताईंची प्रार्थना आहे। आणि पंढरपूरमध्ये गेल्यानंतर नामदेवाची पालखी आणि आईसाहेबांची पालखी ज्ञानेश्वर माऊलीला आणि पैठणचे एकनाथ महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, सासवडचे सोपान काका असतील, या आदी भावंडांना
द्युतीनाथ असतील, आदी भावंडांना पंढरपूरमध्ये येताना सामोरं जाण्याचं काम आईसाहेब करत आहेत. आईसाहेबांची पालखी नामदेवाची पालखी समोर आल्यानंतर मग ह्या पालख्या सात मानाच्या ज्या पालख्या राष्ट्रवादी या राज्यात आहेत त्या चांगल्या पद्धतीने नियोजन करून अधिकाधिक भाविकांना सेवा करता येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. जवळपास 2000 वारकरी इथून त्या ठिकाणी सामील होतील. प्रामुख्याने बुलढाणा, जालना, बीड आदी शहरातून फार मोठा प्रवास आहे. त्या ठिकाणी शासनाला विनंती केली आहे की पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था आणि पोलीस यंत्रणा याची मदत राज्य शासनाने आम्हाला करावी, जेणेकरून वारकऱ्यांना त्रास होणार नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.